जगात कोरोना थैमान घालत आहे. अशातच लोकांसाठी मदत कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एका आमदाराची जोरदार चर्चा आहे. या आमदाराचं नाव आहे निलेश लंके. दमदार आमदार निलेश लंके यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी 3 वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला. निलेश लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12वीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ITI केलं आहे. काही काळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटं हॉटेल देखील सुरू केलं, परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यानंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली. निलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली. वयाच्या 15व्या वर्षी शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावाची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली. पण 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानाच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली आणि निलेश लंकेचा लोकनेता निलेश लंके झाला. आमदार निवासाला स्वतःच्या बेडवर कार्यकर्त्यांना झोपून स्वतः खाली फरशीवर झोपणारा, पारनेरच्या जनतेसाठी स्वतःला 24 तास वाहून देणारा असा कोणी दुसरा आमदार नसावा. अशा आमदाराला स्पार्क मराठीचा सलाम.